आपल्या व्हिडिओ मार्फत आपल्याला पाहायला मिळत आहेत की मानकरी मानाचे ढोल हे घेऊन पुजारी आलेले आहेत आणि मानाचा हा नारळ श्रीफळ घेऊन हे पुजारी या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। थोड्या वेळातच आईची ओटी भरली जाईल ते आपण पाहणार आहोत। आई या रथामध्ये विराजमान झालेली आहे। नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? मी जीवन, आपला जीवन व्हिलॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। आता मी आहे समुद्रादेवीच्या प्रांगणामध्ये। माझ्या बॅकसाईडला बघत असाल, आज रथाची तयारी चालू आहे। रथाला आता थोड्या वेळातच प्रारंभ होणार आहे। ठीक 12 वाजता हा आईचा रथ पूर्ण ग्रामक्रोशीत फिरताना आपल्याला पाहायला मिळेल। आईचा हा रथ फिरताना आपण आपल्या व्हिडिओमार्फत दाखवणारच आहोत आणि सगळीकडे तुम्हाला पाहायला मिळेल की अख्ख्या ग्रामक्रोशीत, पूर्ण संपूर्ण ग्रामक्रोशीत ही लाईटिंग केलेली आहे। फुलांची आरास, फुलांची रांगोळी टाकण्यात आलेली आहे, तीही आपल्याला पाहायला मिळेल। आणि सगळेजण आनंदी आणि खुशीच्या वातावरणात असताना आपल्याला पाहायला मिळतात। सगळेजण जमा होत आहेत आईच्या रथासाठी। संपूर्ण गाव हे एकवटलेलं आहे जे आपल्याला पाहायला मिळत आहे। चला आता आपण जाऊया, आईच्या रथाला थोड्या वेळातच प्रारंभ होणार आहे। ही जी चार शक्ती मिळून जे आई सोमजाई, म्हणजे सोम म्हणजे शंकर शिव आणि जाई म्हणजे पार्वती माता, जे शिव पार्वती नंदी वासुकी या चार शक्ती रूपाने ही आई आमची विराजमान आहे। या श्रीवर्धनकरांवर तिचं लक्ष आहे अशी आमची ग्रामदेवता ही आज या रथातून पूर्ण ग्रामक्रोशीत फिरणार आहे। या रथोत्सवाला, या सप्ताहाला जो प्रारंभ झाला आहे शके 1799 सालापासून, कारण का मी मागच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं होतं की प्लेगची साथ चालू होती, महामारी चालू होती, तेव्हा ग्रामक्रोशीतल्या कसबाक्रोशीतल्या या लोकांनी तेव्हा आईला साकडं घातलं आणि रथसप्तमीला, म्हणजे या सप्ताहाला सुरुवात झाली आणि पूर्ण ग्रामक्रोशीत आई फिरते आणि सगळ्यांना ही आई बरं करते याची धारणा धरून या रथसप्तमीला सुरुवात झाली। आणि तोच रथसप्ताह हा 2022चा रथसप्ताह आणि रथाला प्रारंभ होणार आहे 2022चा, तो आपण आज आपला जीवन व्हिलॉगतर्फे पाहणार आहोत। चला तर आपण आता रथाला प्रारंभ होणार आहे तोही पाहूया आपण। आपण आपल्या व्हिडिओमार्फत पाहतोय रथाला थोड्या वेळातच प्रारंभ होणार आहे आणि रथाची आरास केली जाते जी आपण पाहतोय। संपूर्ण ग्रामक्रोशीतून आणि ज्या माहेरकरीन सासरवासीन असतील त्यासुद्धा आवर्जून श्रीवर्धनला या रथसप्तमीला भेट देत असतात, जे आपण पाहतोय आपल्या व्हिडिओमार्फत। श्रीवर्धनचे ग्रामक्रोशीतले सगळे सभासद आणि पूर्ण गाव हे एकवटलेलं आपल्याला पाहायला मिळतं। रथसुद्धा सजवलं जातं आहे जे आपण पाहतोय आपल्या व्हिडिओमार्फत पाहायला मिळतं आहे। हे सगळं रथाची जी सजावट चालू आहे ती आपण पाहतोय। आपण या मानाच्या ओटी घेऊन या महिला आपल्या भगिनी कुंभार समाजातर्फे, भंडारी समाजातर्फे आणि मानाच्या ज्या 5 ओट्या असतात त्या ओट्यासुद्धा भरताना आपण थोड्या वेळातच पाहणार आहोत। हा जो रथ आहे हा देवीच्या मंदिराच्या समोर, ताबाऱ्याच्या समोर ठेवलेला आपल्याला पाहायला मिळतं आणि आता थोड्या वेळातच या रथाला प्रारंभ होणार आहे। जे मानकरी आहेत या ओटी वगैरे भरणार आहेत, आपण पाहतोय आपल्या व्हिडिओमार्फत। ओटीसाठी सज्ज असलेल्या या महिला आपल्याला आपल्या व्हिडिओमार्फत पाहायला मिळतात। नाभिक समाजाकडनं हा जो आरसा, हा बघा आपल्याला पाहायला मिळतो, हा आरसासुद्धा यांनी आणलेला आहे। आरसा दाखवून या रथाला प्रारंभ होईल। ग्रामक्रोशीतून हे सर्वजण आलेले आपल्याला भाविक जण पाहायला मिळतात। आईच्या या गाभाऱ्यातून, मूळ मंदिरातून गुरव आणि तुरे जे आपले मानकरी आहेत हे येताना आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यानंतरच या ठिकाणी पूजाविधी होऊन महिला वर्गातून आपल्याला पाहायला मिळेल ओटी भरताना। आईचं हे सुंदर आणि सोजळ रूप आपल्याला आपला जीवन व्हिलॉगतर्फे तुम्हाला पाहायला मिळतंय।
आपल्याला ऐकायला येत आहे ढोलांचे आवाज। आईच्या रथाला हा प्रारंभ झालेला आहे जो आपण पाहतोय। मंदिर परिसरामध्ये ढोलांचे आवाज घुमू लागलेले आहेत आणि या रथाला प्रारंभ होणार आहे आता। आपल्या व्हिडिओमार्फत आपल्याला पाहायला मिळत आहेत की मानकरी मानाचे ढोल हे घेऊन पुजारी आलेले आहेत आणि मानाचा हा नारळ श्रीफळ घेऊन हे पुजारी या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। थोड्या वेळातच आईची पोटी भरली जाईल ते आपण पाहणार आहोत। आई या रथामध्ये विराजमान झालेली आहे जे आपण पाहतोय। आईला आरसा दाखवताना नाभिक समाजाचे हे सदस्य आईला आरसा दाखवत आहेत। जसं जो साज शृंगार केला जातो त्या पद्धतीने आईचा हा साज शृंगार केलेला आहे आणि आईला आरसा दाखवलेला आहे। आपण पाहतोय आपला जीवन व्हिलॉगतर्फे आपण पाहतोय नाभिक समाजाचे एक सभासद आईला आरसा दाखवताना आपल्याला पाहायला मिळतात। नाभिक समाजाचे मानकरी आहेत हे नतमस्तक होऊन डोकं टेकून आईला वंदन करतात आपल्याला पाहायला मिळतात। मानाच्या ज्या ओटी आहेत त्या आता भरले जाईल पुजाऱ्यांकडनं। आईची ही ओटी भरताना आपल्याला पाहायला मिळते। आईची ओटी भरताना आपण पाहतोय। हे सगळं दृश्य आपल्याला आपला जीवन व्हिलॉगतर्फे पाहायला मिळतंय। ही मानाची पहिली ओटी पुजाऱ्यांकडनं भरली जाते जे आपण पाहतोय। मानाची जी दुसरी ओटी आहे जी मानकरी आपले जे तुरे आहेत यांच्याकडनं सुद्धा भरताना आपण पाहतोय। ओटी जे मानकरी मंदिराचे जे मानकरी आहेत तुरे त्यांच्याकडून भरताना आपल्याला पाहायला मिळते। आई चरणी नतमस्तक होऊन ही ओटी मानकऱ्यांनी भरलेली आहे। आता मानाच्या ज्या पाच ओट्या असणार आहेत त्या विविध समाजांकडनं भरलेल्या आपल्याला पाहायला मिळेल। मंडारी कुंभार समाजातर्फे सुद्धा या मानाच्या ओट्या भरताना आपल्याला पाहायला मिळतील। आई हे सुंदर आणि सोज्वळ रूप पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतंय। आईचं ओटी भरण्याचं काम चालू आहे। जे मानकरी आहेत या मानकऱ्यांतर्फे या ओट्या भरल्या जातात। मानाच्या पाच ओट्या भरल्या जातात।
या ओट्या भरताना आपल्याला पाहायला मिळतात। भंडारी समाजातर्फे सुद्धा मानाची ओटी भरली जाते, जे आपल्याला पाहायला मिळते। आपण कुंभार समाजाची जी ओटी आहे ती पाहतोय। आपण कुंभार समाजातर्फे ही ओटी भरली जाते। समाजाचे जे पाच मानकरी आहेत, या पाच मानकरी पुजारी आणि जे मानकरी तुरे आहेत यांच्याकडून ही ओटी दरवर्षी भरली जाते। आणि तुम्ही पाहिला असाल मगाशी आईला शृंगार म्हणून एक आरसा दाखवला जातो नाभिक समाजातर्फे, तो मान असतो नाभिक समाजाचा। आणि यानंतर रथ पूर्णपणे ग्रामकृषी फिरताना आपल्याला पाहायला मिळेल। आपण पाहिलं हे मानाचे म्हणजे पाच ओट्या आणि मानाचे जे तुरे आणि पुजारी यांच्या या ओट्या भरून झालेल्या आहेत। आणि हा रथ आता पुढे ग्रामकृषीकडे रवाना होईल आणि पूर्ण गावामध्ये फिरताना आपल्याला पाहायला मिळेल। आईचा रथ आपल्याला पाहायला मिळतोय। हा रथ पुढे पुढे आता खाली पायऱ्या उतरून हा रथ पुढे पुढे सरकत आहे। आईचा हा रथ आपल्याला पाहायला मिळतोय। या ज्या मंदिराच्या पायऱ्या आहेत या उतरून आईचा रथ या ठिकाणी आलेला आपल्याला पाहायला मिळेल। आई आता मंदिराच्या पायऱ्या उतरून आता या रथामध्ये विराजमान होणार आहे। आपल्याला पाहायला मिळते आई ही रथामध्ये आरूढ होऊन आता रथाला प्रारंभ झालेला आहे। रथाला प्रारंभ झालेला आहे आणि महिला वर्गातून आपण बघतोय या ओटी वगैरे भरल्या जातील। या ग्रामकृषीतून या ओट्या आणलेल्या आहेत देवीच्या। या ओट्या या ठिकाणी मंदिराचे पुजारी आणि जे मानकरी तुरे हे रथावर आरूढ झालेले आपल्याला पाहायला मिळतात। आई रथात आरूढ होऊन या ठिकाणी मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ खाली थांबलेली आपल्याला पाहायला मिळते हे रथ। आणि ग्रामकृषीतल्या ज्या महिला आहेत या महिलांमार्फत ओटी भरणं चालू आहे आणि इथून आईचा हा रथ पूर्ण गावामध्ये फिरताना आपल्याला पाहायला मिळेल। थोड्या वेळातच आपण तेही दृश्य आपल्या व्हिडिओमार्फत पाहणारच आहोत। या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ ही अलोट गर्दी, हा भक्तिमय सागर आपल्याला पाहायला मिळतोय। आईच्या दर्शनाला आणि आईच्या ओटी भरायला हे ग्रामकृषीतल्या ह्या महिला आपल्याला पाहायला मिळत आहे। आईचं हे रथ पूर्ण ग्रामामध्ये फिरताना आपल्याला पाहायला मिळेलच। पूर्णपणे ही अलोट गर्दी आईच्या दर्शनासाठी आणि आईच्या या रथाला आपल्याला पाहायला मिळते। ढोलांचा हा गजर जो चालू आहे आणि आलोट गर्दी आपण पाहतोय। या ठिकाणी आपलं मित्रपरिवार सुद्धा आहे, शिवा आहे, या सगळ्या आपल्याला चापेकर कुटुंब पाहायला मिळतंय। पुन्हा एकदा आपण ही आलोट गर्दी हे सगळं पटांगण खचाखच भरलेलं आपल्याला पाहायला मिळते। फटाक्यांची आतषबाजी ही आकाशामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते। आपण बघतोय आईचा हे गजर आणि भजनाच्या नादात सुद्धा रथाला प्रारंभ झालेला आहे। दर्शन
आईचा रथ हा मंदिराच्या प्रवेशद्वारातून आता बाहेर पडतोय, आपल्याला पाहायला मिळतोय। आईच्या या मंदिराच्या प्रवेशद्वारातून रथ हा पूर्ण आता ग्रामक्रोशीत फिरताना आपल्याला पाहायला मिळेल। आपण पाहतोय आपल्या व्हिडिओ मार्फत। आईचा रथ आता पूर्ण ग्रामकोशीत फिरताना आपल्याला पाहायला मिळेल। भजनाच्या या नामघोषात आईचा हा रथ येताना आपल्याला पाहायला मिळतोय। हा रथ आता पूर्ण ग्रामामध्ये फिरताना आपल्याला पाहायला मिळेल। ही फुलांची आरास काढलेली आपल्याला पाहायला मिळते। हे आपल्याला पाहायला मिळतंय, आईचा रथ हा ओढला जातो, जो आपल्याला पाहायला मिळतं। हे जे मानकरी आहेत आईचे, हे आपल्याला आपल्या व्हिडिओ मार्फत पाहायला मिळतात। प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा हे मानकरी बघा, आईचा रथ याप्रमाणे ही जी ढेलकी आपल्याला पाहायला मिळते, ही ढेलकी आणि हा रथ ओढण्याचं हे आपले सभासद हे दरवर्षी करतच असतात। आई या रथामध्ये आरूढ होऊन पूर्ण ग्राममध्ये फिरताना आपल्याला पाहायला मिळेल। या ठिकाणी नितीन शेठ पतंगेच्या या घराजवळ आलेल्या हा रथ आपल्याला पाहायला मिळतं। आईचा हा रथ ग्रामकृषीतून पुढे पुढे म्हणजे प्रत्येक घरामध्ये आई ही ओटी स्वीकारताना आपल्याला पाहायला मिळेल। या ठिकाणी आपण पाहतोय प्रत्येक घरची ही ओटी आई स्वीकारणार आहे, आज आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण पाहतोय पाहुले चालत आहेत आता पुढे पुढे आणि हे माझ्या बॅक साईडला आईचा रथ आपल्याला पाहायला मिळतोय आणि पुढे भजनांचा हा सूर आपल्याला पाहायला मिळतोय। सर्व घरांमध्ये जाऊन आई ही ओटी स्वीकारताना आपल्याला पाहायला मिळेल। या ठिकाणी हे बघा, माझ्या बॅक साईडला तुम्ही पाहत असाल की सगळ्या महिला ह्या ओटी घेऊन आहेत। आई ही सर्व घरांघरांमध्ये जाऊन ही ओटी स्वीकारणार आहे। आज दरवर्षाप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यातला हा रथसप्ताह संपल्यानंतर काला होऊन महाप्रसाद होऊन आणि त्यानंतर आज रात्री 12 वाजता आईचा हा रथ सर्व ग्रामामध्ये फिरताना आपल्याला पाहायला मिळतो। लहान थोरांपासून सर्व आबालवृद्ध हे आईच्या दर्शनाला हे आजूबाजूच्या गावांमधून मुंबई पुण्यामधून आलेले पाहायला मिळतात। आईचा रथ आपल्याला पाहायला मिळतोय। रथामध्ये विराजमान होऊन आई सर्व घरातील ही ओटी स्वीकारताना आपल्याला पाहायला मिळते। आई भवानीचा उदो हा नामघोष करत आईचा रथ पुढे पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतं। आईला हे छत्र जे एका भाविकाने दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आईचा रथ पुढे पुढे सरकत आहे। फटाक्यांची आतषबाजी आपण पाहतोय आपल्या व्हिडिओमार्फत। ही फटाक्यांची आतषबाजी या रथाच्या निमित्ताने सुद्धा जाते। श्रीवर्धनचे सर्व ग्रामस्थ या रथाला उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळतात। प्रशांतजी सुद्धा आहेत। प्रशांतजी नमस्कार। नमस्कार। महेश दादा पण आहेत आपले। आईचा हा रथ ओटी भरण्यासाठी थांबलेला आपल्याला पाहायला मिळतं। सर्वत्र फटाक्यांची ही आतषबाजी आपल्याला पाहायला मिळते। या रथाच्या निमित्त दुर्गेश पण आहे। दुर्गेश नमस्कार।
हाई चालत हा पुढे पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। आईच्या या ओट्या भरल्या जात आहेत, आपण पाहतोय। आपले मित्र योगेश तुरे सुद्धा आहेत, हे बघा अप्पा आई भवानीचा उदो, त्याला सगळे भाविक जण पाहायला मिळत आहेत। सर्व भक्तगण आईची ओटी घेऊन भरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। ही आईची ओटी भरणी चालू आहे आणि माझ्या बॅक साईडला आईचं भजन चालू आहे। या ठिकाणी बाल आपले बाल वारकरी छोटे वारकरी सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत। स्त्री आहे, आराध्य सुद्धा आलेला आहे। आता रात्रीचे 2:30 वाजलेले आहेत आणि आपण पाहतोय आईचा हा रथ पूर्ण ग्रामामध्ये फिरणार आहे। या ठिकाणी आपण आईचं हे भजन आपल्याला पाहायला मिळतंय। पूर्ण ग्राम कृषीमध्ये या ग्रामामधले श्रीवर्धनकर असो, मुंबईकर असो, पुणेकर असो, सर्व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले हे भक्तगण आपल्याला पाहायला मिळतात। आईचा हा रथ हळूहळू शिवाजी चौकापर्यंत आलेला आहे। शिवाजी चौकातली ही रांगोळी, फुलांची सजवलेली रांगोळी आपल्याला पाहायला मिळते। एकीकडे भजन, एकीकडे ढोल ताशा, असा हा आईचा रथ संपूर्ण ग्रामामध्ये फिरताना आपल्याला पाहायला मिळतोय। संपूर्ण ग्रामकृषीतले सगळे आपले भाविक आपल्याला पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी आपल्याला सगळे हे भाविक जण आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपला जीवन व्हिलॉगतर्फे हे सगळं तुम्हाला पाहायला मिळत आहे। आईचा रथ हळूहळू पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळतं। बाल गोपाळांपासून सगळेजण आज जागे आहेत। फटाक्यांची आतषबाजी शिवाजी चौकात सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। फटाक्यांच्या रोषणाईने सुद्धा आईचं हे स्वागत केलं जात आहे। आईचा हा रथ शिवाजी चौकातून पुढे पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळतं। संत रोहिदास नगरपर्यंत हा रथ येऊन थांबलेला आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी सुद्धा आईची ओटी भरणी चालू आहे। आपण पाहतोय टाळ मृदुंगाच्या नादात आईचा हा रथ पुढे पुढे सरकत आहे। संत रोहिदास नगरमध्ये हा येऊन आईचा रथ थांबलेला आपल्याला पाहायला मिळतोय। माझ्या बॅक साईडला बघत असाल महिला वर्ग ओटी धरून उभे आहेत। आईची जी ओटी भरण्यासाठी महिला वर्ग आपल्याला पाहायला मिळत आहेत। आईचा रथ या ठिकाणी फुलांची आरास केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। महिला वर्गातून सर्व रहानथोरातून हा उत्साह आपल्याला आपल्या व्हिडिओ मार्फत पाहायला मिळतोय। बाजाराला विकण्या निघाली दही दूध लोणी हे भजन आपण ऐकतोय। आणि या ठिकाणी आपले प्रीतमजी सुद्धा आहेत। प्रीतमजी नमस्कार। प्रीतमजी सुद्धा आईच्या या दर्शनाला आपल्याला पाहायला मिळत आहेत। सर्व श्रीवर्धनकर बंधू आणि सगळे आपले ग्रामस्थ आता आपल्या उदो आईचा हा रथ आता हरिजनवाड्यात येऊन थांबलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आईच्या आईचा रथ हा ग्रामकृषीतून पुढे पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळतोय।